पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रभाग 18 मध्ये गतिरोधक टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे आणि काही राहिले आहेत. नवीन झालेल्या रस्त्यांच्या गतिरोधक नसल्याने आणि काही ठिकाणी गतिरोधकांची परिस्थिती चांगली नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक वेगाने वाहने चालवत आहेत, त्यामुळे छोट्या मोठ्या दुर्घटनांचे सत्र सुरूच होते. या विषयावर वेळीच लक्ष घालून तसेच नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार करून तसेच स्मरणपत्र देऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रभाग 18 मधील महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.